गौरी, आय एम सो सॉरी यार, मी तुला ओळखलंच नाही यार. तू माझ्या लहानपणाची मैत्रीण आहेस, माझी बेस्ट फ्रेंड. गौरी, आपण लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचो, बघ त्या खेळात कसं आपण खोटं खोटं लग्न करायचो, खोटं खोटं नवरा बायको बनायचो, पण यावेळी खोटं खोटं काहीच नसतं, सगळं खरं खरं असतं. आय एम व्हेरी लकी की माझ्या आयुष्यात अशी कोणीतरी आहे. कोण आहे ती? ज्योतिका. 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 अगं बया, हे आणि काय हे, काय विचित्र सॉंग घेतलंस? हा अग गौरी, अग काय हा, कुळ लागलं काय तुला? कुळ लागणार नाही तर काय, प्रॉपर्टीतला हिस्सा मिळालाय, मनाची मालकी नाही ती. सुन बाई, फोबाड बंद करा तुमचं, कुठेही काही बोलायचं. गौरी, काय झाले का तुला? रीतबात इसरलीस का या घरची? हे समज शोभत नाही तुला, जा कपडे बदलून ये. वय माई. आणि तुम्ही हा जेवून घ्या सगळे. हा, मी दादा साहेबांबरोबर बाहेर चालली. वय, आम्हाला यायला उशीर होईल, आम्ही येऊन जेऊ. बरोबर, जा की कपडा बदल. माई साहेब. अगं ये बाय, अगं काय झेंडूच फुल डोक्यात? असू द्या, छान दिसतो बायला माझ्या. ओ मला सांग, असा माकडावानी अवतार तुला कोणी करायला सांगितला? जयदीप भाऊजींनी ना? जयदीप भाऊजीने अजून एक काम सांगितलंय, ज्योतिकाला ट्रेनिंग द्यायचंय ना. हे बघ माई साहेब, दादासाहेब दोघ बी नाही आहेत आता, हा चान्स आहे, पटापट कामाला लागायचं. काय माहिती आहे ना वं काय ट्रेनिंग द्यायचंय? असू दे, नको डोकं चालू, आपल्याकडे जे नाही ते काय चालवणार? तर मी काय काम करायचं ते सांगणार तुला, पण आधी ह्यो ड्रेस बदलून ये बाय. राहू द्या ना, जाऊ बाई, छान दिसतोय. तुला नाही ग, ओगी ओगी तुला नाही, हसती तुझ्यावर. हो कपडे बदलू. राहू द्यायचं ना थोड्या वेळेस, छान दिसत होत. तुला नाही मजा येते? तू मला जशी येतच नव्हती. समजा कळलंय ग मला, शालिनीच हे कारस्थान असत म्हणतो मी. काय बी तिच ऐकू नको ग, काय बी ऐकू नको. नाही, मला ते करावंच लागणार अम्मा. काय गरज म्हणतो मी, अग ती शालिनी मुद्दाम करतीये ग तुझ आणि जयदीपच. अम्मा, आमची बराबरी नाही होणार, आलंय माझ्या ध्यानात. उलट या घरचं उपकार फेडण्याची संधी मिळाली आहे मला, ती मी नाही वाया घालवणार. पण तुझा जीव असतो ना त्याच्यावर. अगं म्हणूनच तर त्याच्या चुकाचा विचार केला पाहिजे ना मी, याला तर प्रेम म्हणतात ना. स्वतःच्या मनावर दगड ठेवून त्याच्या मनाचा विचार करते ग. दगड नाही अम्मा, मोरपीस ठेवला आहे मनावर. मोरपीस व्यंकटेशा, जरास जरास तरी सुख दे रे पोरीच्या वाट्याला.
हे आकृतच म्हणायचं. गौरी ज्योतिकाला शिकवणार. मग त्यात आकृत काय, गौरीत तर असते मायन दादा साहेबांच्या पुढं 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 पुढं. म्हणजे तिलाच माहितीये माई साहेबां दादा साहेबांचं कसं असत काय असत. नाही तर काय, तिच्या पुढं आपण म्हणजे की झाडकी पत्ती. उदय दादा असं काही नाही. अरे जयदीप, आम्ही आहोत तस की झाडकी पत्ती, पण तू मात्र रसरशीत फळ आहेस बर का, म्हणून तर दादाने तुला कंपनीचा MD केलाय. दादा प्लीज. अरे ईशय काय चाललाय, बोलताय काय तुम्ही, जरा घबरावा की. तुम्ही म्हणाल तस. हे गौरे इकडे इकडे. आम्हा सगळ्यांना सांग, तू कसं ट्रेनिंग देणार आहेस ज्योतिकाला? अहो तुम्हीच सांगणार होता ना. हा काय झालं, तुझी अक्कल काय सोनाराकडे घाण ठेवून आलीस होय? नाही पण. अहो तिला टेन्शन आलं असेल. कसलं? आता एवढं शिकलेल्या पुरगीला हे अडाणी शिकवणार, टेन्शन येणारच की. उदय दादा हा गौरीचा मोठेपणा आहे. नॉलेज शिक्षणाने नाही अनुभवाने मिळतं, जो भरपूर आहे हिच्याकडे. म्हणून तर आपण सगळे गौरीची मदत घेतोय. आणि माई दादांच्या नजरेत अडाणी गौरी नाही, आपण सगळे आहोत. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे भाऊजी, पण कसं आहे आपल्या माईसाहेब असणे आणि दादासाहेब असणे, सून म्हणून मुलगी कशी पाहिजे, अशी म्हणजे नाकासमोर चालणारी, गरजल्यात चाली रीती येणारी, थोडक्यात माझ्यासारखी स्वयंपाक चांगला जमणारी. येत होय. तर हे समज कोणाला येत, गौरीला. आणि गौरी जमेल ना तुला हे ज्योतिकाला सगळं शिकवणं? अगं वय म्हण की वय किती येळ लावती. ग्रेट गौरी, तू पण आमच्या सोबत जेवायला बस ना. नाही ना ग, मी नंतर बसते जेवाय. अरे दादांना यायला उशीर आहे अजून, तू जेवून घेतो पर्यंत. भाऊजी बसेल ते नंतर. नाही नाही आता भाऊजींचा आग्रह होय म्हटल्यावर बसू दे तिला. गौरी तू तुझं ताट घेऊन ये बाई. आपण सुरुवात करूया की. होय होय चाल. अंबाबाईच्या नावानं चांगल. ऑलवेज होय या. काय चाललंय? तर चालतंय तिला. पण मला चालणार नाही. मालकीनबाई अहो आता आपलं वय झालं तरी तुम्हाला नटाया एवढा वेळ लागतो बघा. पण आज मी तुम्ही पहिल्यासारख्याच सुंदर दिसता बघा. एक सांगू का, राग मानू नका. नाही बोला. त्या गौरीला हिस्सा देऊन आपल्या घरात सुरुंगाची वाटच पेटवली. का कोणी काय बोललं का? अहो ते सुनंच्या नजरेतूनच दिसायलंय. बोलाय कशाला पाहिजे?
त्यांचं सोडाव. त्यांना आता जे भेटलंय ते बी गौराबाईंच्या आबांमुळंच. त्यांच्या उपकारांची परतफेड एवढ्याशा हिश्यानं नाही होणार. गौराबाईंकरता चांगली सोयरी जुळवून आणली की मगच त्यांना दिलेल्या वचनातनं मोकळं होईन बघा मी. तुमचं वचन ते माझं वचन, ते आपण पूर्ण करूच. पण मला बी तुमच्याकडून एक वचन पाहिजे. काय? ती येळ आल्यावर सांगेन. पण आता मला शब्द द्या की तुम्ही ते वचन पूर्ण कराल. अहो मालकीन बाई, जीव गेला तरी बी तुम्हाला दिलेलं वचन आम्ही पूर्ण करू. बोला काय हवंय. अहो मी काय मागणार. पण जयदीपच्या लग्नाचं बघायला पाहिजे आपल्याला. कंपनीचं काम हातात घेतलं की उडवून घेऊ की बाहेर. कोणी हाय का बघण्यात त्याच्यासाठी? नाही पण मिळाली एखादी साधी सरळ घर सांभाळणारी. काय चाललंय? चालतंय दिलं पण मला चालणार. सॉरी मी तुला पाणी द्यायचं विसरलो. बस बस बस, तू कसं सगळ्यांचं लक्षात ठेवतेस. घे घे. तू खाली का बसलीस जेवायला? बाहेर डायनिंग टेबलवर बस ना. ये उठ उठ उठ. नाही हीच जागा आहे माझी. असं कोणी सांगितलं तुला? चल उठ. अहो ना ग. हे काय नवीन आहे? अहो काय, लहानपणीचे मित्र आहोत ना आपण. तुला काही हवंय का अजून? वाढू मी. अहो ना ग. परत अहो जयदीप म्हण. पण नाही म्हण, जयदीप म्हण मला. ए गौरी चल की आटप लवकर. आले भरल्या ताटावरून ना उठायचं नसत. जेवून जा. जेव. Yes, come in. या भाऊजी. वाव ज्योतिका, यू आर लुकिंग ब्युटिफुल. खूप छान दिसतेस तू. थँक यू. पण मला ना असं खूप बांधल्या बांधल्यासारखं वाटतंय रे. ही अशा टाईपची साडी घालायची सवय नाही आहे ना मला. मे बी म्हणून ती घातली नाही, नेसली म्हणतात. हाय ग बाय. भाऊजी कसं वाटलं आमच्या गौरीचं ट्रेनिंग? ऐका ना बेस्ट. गौरी खूप छान साडी नेसवली आहेस. भाऊजी असं लांबूनच बघत राहणार होय आमच्या ज्योतिकाताईंकडं. जरा असं जवळ या की जक्काच फोटो काढते तुमचा. या जवळ या. मिटी नका मारू बरं का, फोटो काढायचंय ना. ये बाजूला सरकी. म्हणजे खब मध्ये हड्डी मध्ये मध्ये होगीच कशा बाई. बाजू सरक बाय सरक. हा स्माइल प्लीज.
गाडीचा आवाज काही फोटो आले बघा हे बघा वा वहिनी खरंच खूप छान आलाय हा फोटो डीप ठेवा बरं का अरे वा गौरी पण आली फोटो सो गौरी टीचर साडीचा क्लास तर संपला आता पुढचा क्लास कुठला हा भाऊजी आता सगळा बायकांचा क्लास आहे तुमचं काय बी काम नाही तुम्ही गेला तरी चालेल निघा वहिनी ही माझीच रूम आहे वै वै सॉरी सॉरी रूम तुमचीच आहे आता प्रोग्राम बायकांचा आहे ना व तुमचं काय बी काम नाही गेला तरी चालेल ओके ओके कॅरी ऑन थँक्यू गौरी गौरी टीचर आता बोला की अजून काय काय करता घरामध्ये काम अजून म्हणजे माईंसाठी गजरा करते दादांना जेवाय वाढते पूजेची तयारी करते आणि मग त्यानंतर ध्वनी भांडी केर लादी राहिलं की सगळं एक्सक्यूज मी ही अशी नोकरांची कामं मी नाही करणार आहे प्लीज एक्सक्यूज मी तू अशी कामं करायचीच नाही गौरी सगळी कामं करणार खाली फक्त तुझं नाव आणि तू सही करायची विषयी एंड काय म्हणली हे काम लई छान झालं बघा येळ वाया नाही गेला तुमचा पायगुण मालकीन बाई असं का आता जेवायच बसू पोटातले कावळे वरडायले पूजा पाठ करणं मोठ्या माणसांना मान सन्मान देणं त्यांचा आदर करणं हे माई दादांना लई आवडत माई दादा सुखी रा उठायला उशीर झाला वय अगं भाई आज एकदम साडीत पण घरात कार्यक्रम नाही कुठला नाही मी आता साडीची सवय करून घ्यायचं ठरवलंय आता इथे राहायचं म्हटलं तर इथल्या चालीरीती शिकून घ्यायला नको का म्हणजे म्हणजे इथे राहायला चालले तर मग इथल्या चालीरीती सुद्धा शिकून घेते असं म्हणायचं होत बर बर नाही नाही छान दिसायलीस रुपडच पालटली की तुझं थँक्यू बर मी ताटं वाढायला घेते तुम्ही हात धुवून घ्या माई जेवणाची सगळी सोय झाली सोय आय मीन तयारी झाली आहे मी सगळी तयारी करून ठेवली आहे असं होय बर आधी पाणी वतायचं मग साबण द्यायचा मग परत पाणी वतायचं मग टावल द्यायचं बघ आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं आहे